बातमी सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाची. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली जंगम मालमत्ता जाहीर करणं गरजेचं नाही, तसंच उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेचा तपशील जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार मतदारांना नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं काल दिला. उमेदवारानं त्याच्या मालकीच्या जंगम मालमत्तेतील प्रत्येक वस्तू, जसं की कपडे, शूज, क्रॉकरी, स्टेशनरी, फर्निचर, हे सगळं जाहीर करण्याची गरज नाही आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना न्यायालयानं हा निर्णय दिल्यामुळे उमेदवारांना काही अंशी दिलासाही मिळतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.